आज मला कळलं हा किती बावळट आहे ते. मम्मी मी भांडी घासली इम्पॉसिबल. आज मी फक्त परशी पुसले ते पण लोक असते. म्हणे मम्मी तू सुनीत माहिती मला अस्मिता भांडी घासायच्या चाका जर ठेवलं तुझ्यासाठी घासेल का मग. कसं वाटतंय पुण्यामध्ये आता? नाही आता रिलेशन नंतर ना आता मॅरेज लाईफच्या प्रवासात आता कसं वाटतंय पुण्यात? जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन युट्यूब व्लॉग मध्ये. जबरदस्त प्रतिसाद देताय तुम्ही, तसंच मित्रांनो ह्या व्हिडिओला पण तुम्ही जबरदस्त प्रतिसाद देणार ते मला माहिती. का माहिती का? ह्याच्यामध्ये जगाच्या पलीकडे गेलेली आणि आजकाल इंस्टाग्रामवर न दिसणारी प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या बरोबर आहे. आज कोण माहिती का? हॅलो एव्हरीवन, ही आहे मानसी कदम. हिचं इंस्टाग्रामला अकाउंट होतं, त्याचं नाव होतं माऊ कदम. आणि एक काळ होता जो ह्यांनी जबरदस्त गाजवला होता, पण सध्या त्या आळशीपणामुळे तिकडे व्हिडिओ बनवत नाही. अरे कमेंटमध्ये सांगा रे, तू कमेंट वाचणार ह्या ब्लॉगचे की का बनवत नाही. आन्सर आन्सर कर, का नाही बनवत मला सांग. असंच मी बिझी असते. काय बिझी आहे तू? असते बिझी, त्यांना माहिती आहे मी बिझी असते. नाही ते तेच विचारतात आजकाल मध्ये मला कधी कधी येतात. ऑफिसमुळे मला नाही जमत. खोटं बोलती, हे आळशीपणामुळे व्हिडिओ बनवत नाही. जर माऊचे व्हिडिओ तुम्हाला माऊचे व्हिडिओ जर तुम्हाला परत बघायचे असतील तर 100% तुम्ही कमेंटमध्ये सांगा माऊ तुम्ही व्हिडिओ बनाव हम तुम्हारे साथ है असे नारे लावा तिकडे. सो या ठिकाणी आता माऊ आहे आणि अस्मिता पण येणार आहे. आज आल्यानंतर ना मी व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. सो आज अस्मिता पण येणार आहे आणि बघूया अजून 2-3 आमचं वेगवेगळे तुमच्यासाठी जे व्हिडिओज बनवायचे ते युट्यूबवर, त्याच्यासाठी मी खास तिला बोलून घेतलेलं. म्हणलं तू ये पुण्याला, आपण व्हिडिओज बनवू भारी भारी. आणि मग ती रेडी आहे आणि माऊ पण इकडे आहे. संध्याकाळी आमचा प्लॅन झाला आहे की आम्ही मूवीला वगैरे जाऊ शकतो जर माऊनी स्पॉन्सरशिप केली तर. नाही बाबा मी नाही. अरे मी खूप स्पॉन्सर केलंय, मी पुण्यातून खूप स्पॉन्सर केलं. बापरे, जाऊ द्या करूया. स्पॉन्सर करून घेते, जाऊ द्या. दादाला नाही, दादा मला स्पॉन्सर करते असं मी फक्त सांगतो व्हिडिओ मध्ये, पण ते खरं स्पॉन्सर मी करते. खरं खरं सांग, काल किती खर्च केलास? काल मिसळ कोणाच्या पैशाची खाल्ली कल्पा. सो मित्रांनो जाऊ द्या आता तुम्हाला सांगतो थोडं की काय आम्ही काम करतो. ॲक्च्युली आम्ही आहे ना, हे जे माऊ लिहिते ना, तर ते आम्ही काय केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा असा कार्यक्रम आम्ही राय परफॉर्मन्समध्ये राबवतो आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही काही प्रश्न आमच्या कस्टमर्सला विचारतो आहे आणि त्या प्रश्नांची जर बरोबर उत्तरं दिली तर आमच्याकडून डायरेक्ट कुर्ता किंवा वेगवेगळे त्यांना गिफ्ट्स फ्री आहेत. असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुठल्या रिटेल शॉपमध्ये होतं आहे ते होते राय परफॉर्मन्समध्ये. आणि ही युनिक कन्सेप्ट आणलेली आहे द ग्रेट विशाल दादा देशमुख या ठिकाणी स्वतः. झाला जाऊ द्या आणि ठीक आहे चला. हे बाकीचं आता चाललेलं आहे लिखाण वगैरे. आणि आता जेव्हा अस्मिता मॅडम येतील त्या टायमाला मी तुम्हाला डायरेक्ट फ्रंटनी त्यांना दाखवतो. त्या ॲक्च्युली लवकर येणार होत्या पण का उशीर झालं माहीत नाही, कारण की ते प्लेननी येत आहेत असं मला वाटतं. काय करते? शॉपिंग करते माझ्यासाठी. तुझ्यासाठी? तुझ्यासाठी आले पुण्यात माऊ ग असं म्हणाल का ती? ठीक आहे चलो कंटिन्यू करा. मित्रांनो आता मस्त पैकी आम्ही वेर्णामध्ये विशाल दादा मी आणि माऊ. मला 2-3 व्हिडिओज बनवायचे होते, ते 1 मिलियन वाले वगैरे मी थोडंसं बघितलं होतं, तसे मला व्हिडिओज बनवायचे होते. तर त्यासाठी आता प्रॉपर मी आलेलो आहे इकडं. जरा सामग्री वगैरे घेतो, केक वगैरे घेतो थोडंसं आणि मग तुम्हाला दाखवतो. थोडेसे BTS वगैरे पण दाखवल मी तिकडं, तोपर्यंत अस्मिता मॅडम पण आपले येऊन जातील. माऊ काय म्हणणे, कसे व्हिडिओ आता काढायचे? मला कसं तू काढणार का काय? ठीक आहे चला. आणि काढला तरी मग आम्ही दोघांमध्ये एक व्हिडिओ काढू शकतो कुठला तरी एक मस्त पैकी. सो कंटिन्यू करा. 3 तुम्हाला सांगतो मित्रांनो, चापरट तोंडाचा नतीजा काय असतो जो आज मला कळलेला आहे. जो राजेंद्र भाऊ आमचा यांनी लावली होती माऊ बरोबर पैज, जे आपली आता शिवप्रश्न मंजुषा चालली आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली ती प्रश्न हिनेच लिहिला होता आणि हिला पाठ पण आहे सगळी उत्तर, हिनेच उत्तर लिहिली होती. याला वाटलं यांना काय कळतं, हिरोज बांधणार ही फेरी मांडी गावले 1000 रुपये लॉस आहे. कसं वाटलं तुला आज? लई दुःख आहे, गेले 1000 रुपये गेले, लई दुःख आहे. आणि यांनी अन्याय केलाय माझ्यासोबत, याला दाखवा पहिले. याला बर्गर साठी अन्याय केलाय यांनी. प्लीज प्लीज मला सो माईक माझं बोलत
इथे इकडे. ओके, सो गाईज ह्याने मला काही क्वेश्चन्स विचारलेले की महाराजांच्या पत्नींचे नाव, तर ह्याला वाटलं की मला नाही येणार. हा म्हटला 1000 रुपयाचं, 1000 रुपये येतो तुला, बोलशील ते बोल. शेवटी आता 1000 रुपये ह्याला द्यावे लागले आणि तुम्ही आता तोंड बघू शकता. आणि आज मला कळलं हा किती बावळट येते गावले. काय नाही, आज त्यानं समज दिलाय, मला परमिशन दिले त्याने की बोल नको जास्त. छान झालं. माझं नाही काय नाही, 100 ची लावली तरी चालला असत, 1000 ची लावायची कर. भाऊ नाराज झालाय पण आमचाच. ह्याला नाही ला लय माझ होता, महिनाभर झालं आमच्या पाठीमागे लागला होता, काय मी बोलत होता. आणि आज नेमका मला चान्स भेटला, माझच फुटून गेला. रडला रे, विषय झालेला आहे आणि भयानक असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. 1000 रुपयाची टोपी झालेली आणि तिला 1000 रुपये भेटले आहेत. आता त्या 1000 रुपयाचं तुम्हाला मी सांगा मागे ना पिक्चरला आता होणार. अरे पिक्चर दाखव ना, पिक्चर आता असं येणार आहे हे पैसे. सगळी लोक असते म्हणे मम्मी तू सुन येते माहितीये का तुला. अरे जास्त कॉन्टॅक्ट चालले त्याचे. ठीक आहे, आता मला जरा एका शॉपच्या ओपनिंगला, सॉरी एक नवीन बिझनेस आहे एका मित्राचा, ओपनिंग साठी बोलवलंय. जस्ट फक्त जाऊन यायचंय, आता तिकडे जरा फ्रेश वगैरे होतो आणि तिकडे जाऊन येतो फटाक दिशी. फायनली मित्रांनो, अस्मिता आलेल्या आहेत, तुमच्या वहिनीसाहेब आलेल्या आहेत परत एकदा व्लॉगमध्ये. मला विचारत होते की मागच्या व्लॉगमध्ये अस्मिताताई कुठे. अस्मिताताई नाशिकला होती, तिला आता मी पुण्याला बोलून घेतलेली. कसं वाटतंय पुण्यामध्ये आता? नाही आता रिलेशन नंतर ना, आता मॅरेज लाईफच्या प्रवासात आता कसं वाटतंय पुण्यात? आता असं फ्री वाटतंय अजून असं. येस, आधी कसं हे वाटायचं असं कन्फर्म, म्हणजे आता असं भारी वाटतंय, फ्री वाटतंय. आधी कसं व्हायचं की मालूम नाही था सबको, बाहेर नाही था, सोशल मीडिया पे नाही था, फिर स्टोरी नाही ती, रील नाही ती, ये नाही था, वो नाही था, हे की नाही वैसाही था ना. तसंच होतं घरी. हा घरी पण माहिती होतं, पण तरी पण थोडस टर्म्स अँड कंडिशन्स बाकी सगळं. पण ठीक आहे, आता सगळं ओके झालेलं. आता फर्स्ट आम्ही पहिले घरी जातो मस्तपैकी. मॅडम फ्रेश बिश होतील ओके मध्ये. आता सगळे घरी आलेले आहेत, माऊ पण घरी आहे, सगळेजण येतील. आणि आमच्या घरी आता बघा, तुम्हाला सांगतो जवळजवळ आहे ना, आता 11-11:30 वाजलेत घरी. 2:30-2:30 सगळे जागे असतात, मस्त टाइमपास चालू असतो. आणि येस, दादा पण आहे, दादा फुल मजे घेणार आहे, मोठे मोठे गणित तिकडे लावले असतात सगळ्यांनी. तर घरी जाऊन आता आपण कंटिन्यू करू, कंटिन्यू करा ब्लॉग. त्या दिवशी प्राची हॅलो काल आपण हा काय बोलला, तसंच बोलला. त्या दिवशी तर एंगेजमेंट मध्ये पण बोलला मला, ना बोलला काय तर बोलला, ना बोलला का सामान मी तुम्हाला सांगितलं होतं घरी आल्यानंतर ना. आता बघा घरात किती वाजलं, ते 1 वाजलंय. अजून जेवण वगैरे काहीच नाही झालेलं आहे आणि आता हे सगळं अशी गडबड चालली आहे. आणि हे सुनबाई देऊन बसलेले आहेत. काय सुनबाई, ऐक ना, ओके नाहीये अस्मिता, भांडी का असेल चाका जर ठेवलं तुझ्यासाठी घासेल का मागे बोलले की मग चुकीचं बोलली, थोडस चुकीचं बोलली. ऐक ना, तू नको हे करू, 7 दिवस झालं तू घरी, तूच भांडी घासतेस. मम्मा मी भांडी घासली, मम्मी मी भांडी घासली, इम्पॉसिबल. आज मी फक्त परशी पुसले, ते पण हाताने नाही पुसली.
तिचं घर आहे. सांग मम्मी आता तुम्हाला. तिचं घर आहे, तिचा पण हक्क आहे या घरामध्ये. बापरे हे सगळं असलं फुल गडबड आमच्या घरात चालू असते. आणि आता थोड्या पूर्वी आजी बोलत होती काय पण आता तिची आजी म्हणत होती काय म्हणत होती मम्मी खरं सांग. अस्मिताला अवॉर्ड दिलाय माहितीये का, बेस्ट बांडी बांडी घासून अवॉर्ड दिला. दाखव ना अस्मिता. आयुषला भेटला हा कशासाठी? बेस्ट डान्स सॉरी ते काय फॅशन बेस्ट ते फॅशन डिझायनिंग मध्ये पहिलं भेटलंय. कुठला तरी म्हाताऱ्याचं काहीतरी घालून गेला होता. हा लुंग्या पुंग्या घालून गेला होता. आणि अस्मिता तू तर राहू दे, तुझ्यात ना लहानपणाचे फोटो गावलेत मला इंस्टाग्राम इथं टाक मला डायरेक्ट शपथ गावले ते मला मामा साताऱ्याच्या मावशीने पाठवलं. पाटोले वाला सातारच्या भाऊची लहानपणाचे फोटो. मित्रांनो जर तुम्हाला इथे लहानपणाचे फोटो वाटले तर वर कमेंट करून सांगा, मी दाखवतो मध्ये लहानपणाचे पाटोले. हा ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो आता दुसरा दिवस उजडलेला आहे. आम्ही आंघोळ बिंघोळ केलेले आता किरण शेठ आणि मी स्वतः. आम्ही कशात चाललोय? आम्ही चाललोय आमच्या रिक्षा मध्ये. कसं आहे कार घेऊन गेलं तर पार्किंगचं लपडे आणि सामान आणायचं मग गाडीचे सीट बीट फाटतात आणि खराब होतात. त्यामुळं स्पेशली आज आपण रिक्षा घेऊन सिटी मध्ये जाणार आहे. रिक्षाचा प्रवास होणार, टेन्शन घ्यायचं नाही. कितीही आपल्याकडे आलं तरी आपण आपली पातळी सोडायची नाही. आपला पप्पा रिक्षा चालवायचा त्यामुळे आपल्याला मग रिक्षा चालवायची सवय आणि आपल्याला रिक्षा चालवायला आवडते. तर आता आम्ही दोघं चाललो रिक्षा, कळलं? जाता तर एखादं भाडं घेतलं ते मी घेऊन संपला विषय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मध्यवर्ती तुमचा भाऊ रिक्षा चालवतोय. म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काही शिकायला भेटतंय, कष्ट करायची लाज नसावी, काय पडेल ते काम करायचं नियोजन आहे. आता तुम्हाला सांगतो विषय. आता हे LITMT कोटेशन मारण्यात दिलं होतं आम्हाला. आता हे आपले सगळे घरातले त्यामुळे आम्ही गेलो पटकन सिटी जाऊन लाईट बिल घेऊन आलो. आणि आम्हाला माहिती होतं की रिक्षावाला जास्त घेणार पण आपल्या घरचे रिक्षा घेतले तेच काढले लगेच सिटीमध्ये आणले. अशा प्रकारचं नियोजन इकडं असते लक्षात ठेवा तुम्ही. उगाच आपल्या घरी फोरलर गुरलर येत नसते. असं काम करायचं पैसे वाचवले त्या पैशातनं फोरलर घ्यायचं असतं आणि वेळ पडली तर मग रिक्षा चालायची असते. समजून घ्या तेवढं. आता आम्ही चाललोय दुकानात फोडाऊनचं किती काम झालं ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि बाकीचं नियोजन नंतर सांगतो. आता गाडी चालू द्या. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे माझं मस्तपैकी. आता मला दाखवायचं नव्हतं करतं पण आता दाखवतोय मस्तपैकी. फर्स्ट लुक दाखवतोय तुम्हाला. सॅम्पल रूमचा आमचा फर्स्ट लुक चालू आहे. आता अजून खूप सारं काम बाकी आहे. 50% काम झालेलं आहे आणि एकदम जबरदस्त असं काम केलेलं आहे. आमचे मिस्त्री आहेत एकदम A1 काम करते माणूस. एक नंबर काम करते. थोडं निवांत करते पण एक नंबर करते. रोज येणार दोनच फाळ्या मारणार. दोनच फाळ्या मारणार पण फाळ्या एकदम दोरीतच लाईन ओके. एकदम जबरदस्त काम केलंय. मी तुम्हाला माझ्या ऑफिसचं काम दाखवतो. मिस्त्री सारख्या इथे हे बघा इकडं आता अजून काम आहे. POP वगैरे झालेली आहे सगळी. त्यानंतर टेबल्स वगैरे ह्याचं काम वगैरे चालू आहे. इथं बाकीचं काम चालू आहे देवाराचं वगैरे. एकदम जबरदस्त असं पटपट पटपट मध्ये काम चालू आहे मित्रांनो. आणि या सगळ्या गडबडीमुळे मला ब्लॉग टाकतात ना. मला सकाळी सगळेजण म्हणले की बाबा 12 ब्लॉग अपलोड होणार होता आणि मग ब्लॉग अजूनपर्यंत का अपलोड नाही झाला. हे सगळे गडबड आहे आणि ब्लॉग पण कम्प्लीट झाला नव्हता म्हणून थांबवला. सो मित्रांनो या ठिकाणी आता दिवसभर तुम्ही बघितलं असेल आपण रोज वेगवेगळे ब्लॉग बनवून जसे मला चालतील तसे अपलोड मी करेल. सो मित्रांनो पटापट जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक करा आवडला असेल ब्लॉग. तर मिलेंगे अगले ब्लॉग में. हा ब्लॉग इथं संपतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.